महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कार्यपद्धती आणि कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यभरातल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आंदोलनाचं हत्यार उपसले. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी 19 मे रोजी पुण्याहून एक मोठा लाँग मार्च मुंबईपर्यंत काढण्यात येईल. पुण्यातल्या डेक्कन इथल्या नदीपात्रातून 19 मे रोजी या लाँग मार्चला सुरुवात होईल आणि 24 मे रोजी हा मोर्चा पायी मुंबईतल्या आझाद मैदानावर धडकणार आहे. राज्यभरातले सुमारे 25,000 विद्यार्थी यात सहभागी होतील. याकरिता MPSCची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये जागृती करण्यासाठी सरकारी नोकर भरती भ्रष्टाचार विधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते राज्यभर फिरत आहेत. त्याचाच भाग म्हणून संघर्ष समितीनं अहमदनगरला येऊन उमेदवारांची भेट घेऊन त्यांना पत्रकं वाटत उपक्रमाची माहिती दिली. MPSCमध्ये 2009 ते 2017 या कालावधीत अनेक डमी विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. या रॅकेटची CBI चौकशी करून गैरमार्गानं सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना पदमुक्त करावं, तसंच MPSC आणि इतर भरती आयोगाच्या 2 लाखापेक्षा जास्त रिक्त जागा त्वरित भराव्यात या मागणीसह इतरही विविध मागण्यांसाठी संघर्ष समितीनं आंदोलनाचं हत्यार उपसलं. आयोग एकच असावा. शेवटी शिक्षकपासून तर प्राध्यापक, शिपाईपासून ते अधिकारी आयोगानेच भरल्या पाहिजे. आणि आयोगाची अध्यक्षाची नियुक्ती लोकपाल कायद्याप्रमाणे लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती आणि 4 त्यांचे प्रादेशिक मुख्यालय आणि 36 जिल्ह्यांमध्ये त्यांचे कार्यालय असावे अशी आमची एक ठाम भूमिका आहे. कुठल्याही कंत्राटक पद्धतीने कंपनीला कामं देऊ नये प्रायव्हेट खाजगी कंपनीला, आणि त्यांची तात्काळ तशा पद्धतीचा शासनाने त्याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढावा, अन्यथा आम्ही मुंबईला आमरण उपोषणला ही हजारोच्या संख्येत मुंबईला बसणार आहे 19 ते 24. डमी रॅकेट थांबवले पाहिजे. एवढे विद्यार्थी पूर्ण काही काही तर खूप गरीब विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात आणि एवढं असून त्यांना अशा विद्यार्थ्यांना नक्कीच नाही भेटला पाहिजे. ते डमी रॅकेट वगैरे आहे त्यासाठी सगळं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. सगळ्याच परीक्षा एक 1 पोर्टल अंडर आणल्या पाहिजेत आणि डमी रॅकेटसाठी ते बायोमेट्रिक अटेंडन्स वगैरे त्या गोष्टी करायला पाहिजे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.